नमस्कार, आयच्या द डिबेट या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत. विषय असा, गोंया भितर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली आणि तातूंत भितर खंय तरी नरेंद्र मोदीची भाजपाचे लोकसभा निवडणुकी खातीरचे आणि ज्या 5 राज्यां भितर विधानसभा निवडणुको जावपाचे आसात त्यांचे प्रचार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. आता ही नेमणूक जावपा फाटल्यान कारण आशिल्ले ते म्हणजे खंय तरी सगळे कार्यकर्त्यांचो दबाव आशिल्लो की येत्या लोकसभा निवडणुकी भितर पक्षाचे लिडर म्हणून एक फेस म्हणून नरेंद्र मोदीक प्रोजेक्ट करचो. खंय तरी पक्षान तांकां प्रायम मिनिस्टर कँडिडेट म्हणनासतना तांकां प्रचार प्रमुख इतल्याचेर सद्याक तरी पक्षातली ज्यो अंतर्गत गजाली आसात त्यो जाग्यार पडटा मेरेन तरी दवरना अशें दिसता. गोंयचेर हाजो कितें परिणाम जातलो? गोंयांतली जी मायनॉरिटी कम्युनिटी आसा ती ह्या एकूण डिसिजना कडेन कशी पळयता आनी भाजपाक ताचो फटको बसतलो काय फायदो जातलो? हाजेरान भासाभास करता. 3 मानेस आसा म्हजे बरोबर. पयली आसात भाजपाचे स्पोक्सपर्सन नाबू नायक, स्वागत तुमचें. नमस्कार. दुसरे आसात आमचे बरोबर ज्येश्ठ पत्रकार सुरेशबाब वाळवे सर, तुमचें स्वागत. आणि तिसरे आमचे बरोबर आसात, तांकां आमी इंटलेक्च्युअली म्हणपाक शकतात, राजकारणी म्हणपाक शकतात आणि आदोगाद असे अनाफले बाब, स्वागत तुमचे. दामू, सुरवात तुमचे कडच्यान करता. किती दिसता गोयचेर गोयची जनता, ना गोयची फक्त हांव मायनॉरिटी म्हणना एकूण गोयची जनता ह्या निर्णया कडेन कशी पळयतली आणि पॉझिटिव्हली पळयतली काय कांय जाणांक मातशें अनकम्फर्टेबल जातले ह्या निर्णयातल्यान? अजिबात ना. एक संपूर्ण देशान भितर एक इंटलेक्च्युअल असे वारें व्हावपाक लागिल्लें आसा आणि गोंयानूय लिटरसीचें प्रमाण खूप चड आसा. म्हणजे कंपेरेटिव्हली फाटले जर 10 वर्सां जर काढले आणि पळयले जाल्यार आता सगळे हळूहळू यंगर जनरेशन हळूहळू विचार करपाचे शक्तीचेर आसा. आणि हा जो हे जो आसा श्री नरेंद्र मोदीजींची जी नियुक्ती जी आसा ती निश्चितच आमकां सगळ्यांक फायद्या खातीर, इनफॅक्ट देशाक बऱ्याक पडटली अशें वातावरण. गोंया भितर खंयच भाजपाक हाचो डिस्कम्फर्ट जावचो ना? अजिबात ना, अजिबात. इतलो कॉन्फिडन्स आसा सामको. अनाकलेत बाबत कितें दिसता? हाव डू यू थिंक एंटायर गोवन पॉप्युलेशन इज परसिविंग इट अँड स्पेशली मायनॉरिटी पॉप्युलेशन इन गोवा इज परसिविंग इट इनफॅक्ट डॅट बीजेपी इज देन रुलिंग इन गोवा एट दीस टायम? म्हाका अशें दिसता की मॉडिफिकेशन ऑफ दी बीजेपी वॉज नॉट रिक्वायर्ड. Modification. Because it has already modified itself. It was an acceptable phase throughout the state. And last election, the result dakhaitas ki BJP was acceptable to the people. But this modification jasne, with he coming in, it is a regressive step according to me. Kiryak, the past, tugel pade past asta, that precedes you. Lokan kaita past tegel kitte. Though you might always claim that you are a clean person. You must always say, काँग्रेसी तशेंच आशिल्ले, काँग्रेसी कम्युनल आशिल्ले, रायट्स त्यांचे टायमारय झाले. बट हे पडे मॉडिफिकेशन जे आसा तेगेर जे आसा इट इज पुटिंग अ फियर इन द मायनॉरिटीज, इन द मायनॉरिटी कम्युनिटी, बेसिकली बिकॉज दॅट फियर कॅनॉट बी रिमूव्ह बाय 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 युअर स्टॅच्युअर. दॅट द फॅक्ट्स वील स्पीक फॉर देमसेल्स. एक गजल असा की बीजेपी इज बेसिकली बँकिंग अपॉन हिज डेव्हलपमेंट अजेंडा आणि तो घेऊन खं तरी एकूण जो इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीचे एक स्वप्न दाखवून लोकांक आपल्या बरोबर व्हरपाचो त्यांचा प्रयत्न असा. 3 टाइम इलेक्ट जाऊन स्टेटीचो चीफ मिनिस्टर झाला म्हणून त्याला हे पद दिवचे अशी म्हाका दिसना. कित्याक तू 10 पावटी सरपंच झाला जायत विलेजीचो ते चीफ मिनिस्टर करना, 10 पावटी इलेक्ट झाला जायत ते करना तू. हे अशें दिसता की लिडरशीप इज बींग फॉस्टेड ऑन द पीपल. तू धकलता त्या मुखार घालता तू जा म्हणून आणि इट इज लुकिंग लायक अ प्रेशर टॅक्टीक. सो म्हणून ते तेगेल बॅकग्राऊंड फियर उत्पन्न सर तुमकां कितें दिसता? पास्ट प्रिसिड्स दामू म्हणटा, दाम बिंदास्ता तो म्हणटा की एक्सेप्टेबल ऑलरेडी कांयच फरक पडचो ना. अनाकलेत बाब म्हणटा यू कॅनॉट कीप द पास्ट अवे. तुमची डेव्हलपमेंट आसूं, इकॉनॉमीक प्रॉस्पेरिटी आसूं आणि कसलोय मॉडेल आसूं, पास्ट वील प्रिसीड यू. ते तर आसात, पूण ताणी जो मॉडिफिकेशन असे जे सिग्निफिकंट शब्द वापरलो न्ही, कॉंग्रेच्युलेशन. हांव ताका एम फॅक्टर म्हणटा. ऑफकोर्स प्रत्येक इलेक्शन आर यू गोइंग टू डिफाइन एम, बिकॉज एम कॅन बी एम हैज मल्टीपल फेसेट्स. इट इज मनी ऑल्सो, या एज युजुअल, या मोदी ऑफकोर्स आता आयला. एज फार एज गोवा इज कन्सर्न, मनोहर फॅक्टर इज देर. मागीर इन साऊथ गोवा स्पेशली मोपा फॅक्टर वील बी देर आणि स्पेशली कोस्टल बेल्ट. आणि मागीर एम ओ आय तर असतात, तुम्ही
थंडे बक्से में रखा है। सो बीजेपी एम फॅक्टर सगळे वटेच्यावर लागता असे म्हणता तुम्ही, भितरल्यानही लागता भायल्यानही लागता। तातूला एकच फक्त त्यांना फेवरेबल असा असं माझा दिसतं, स्पेशली साऊथ गोवा, तो मनोहर फॅक्टर। मोदी फॅक्टर त्यांना प्रॉब्लेम करतो असे दिसतं माझा। किद्याला ह्याचे कारण जसे फिअर सायकोसिस अजून त्यांच्या मनात असा मायनॉरिटीजच्या, दो नॉन कमिटेड जो नी नॉन कमिटेड मिडल क्लास जो असा तो इज फॉर मोदी, ते जर सोडले स्पेशली नॉर्थ गोवा तर प्रश्नच ना, मोदी विल स्वीप आय थिंक, मोदी वेव विल स्वीप, विल क्लिक इन नॉर्थ गोवा, येस मोदी वेव विल स्वीप नॉट ओनली नॉर्थ गोवा ऑल्सो इन नॉर्थ इंडिया, म्हणजे माझे वाईडर पर्स्पेक्टिव्ह पहिले, बट साऊथ गोवा विल बी अ प्रॉब्लम, येस येस नाऊ साऊथ गोवा विल बी अ प्रॉब्लम। एक अनालिसिस दिसता की फियर सायकोसिस लोकांच्या तकलेतल्यान तुम्ही डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी दाखवून तसे काढपाक शकनात। एक गजल असा की फाटल्या इलेक्शनाचे जर तुम्ही जर विचार करून जर पळयलो झाल्यावर आम्ही लोकांचे कडे भाषणांना वताले आणि एक वाक्य हा सदांच म्हणतालो की हा व्हेरी टाइम शॉर्ट आशिल्ले कारण शॉर्ट सांगता की आम्ही दाराकडे कोणीतरी धाकलो भुरगो वताल ताका भिवयतात आऊ 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 म्हणून, मागीर परत तो फाटल्यान येता, मागीर परत ताका सांगता तो काळखान भायर गेलो परत आऊ, तो तसो मातसो हें जाता मॅच्युअर जाता, तो मागीर भुरगो व्हडलो जाता की कसो भायर सगळे भोवून येता परत हाऊ म्हणून काय हाऊ म्हणून काय आसना मी म्हणून, आणि त्या बरोबर तो तसो मॅच्युअर जाता, मागीर तो किती जाता तो व्हडलो जाता लग्न जाता आपल्याही भुरग्यांक ते सेम शिकयता, पण तोही व्हडलो जाता किती ताकाय कळटा हाऊ नावाचे काय असतं। ह्या काँग्रेसीन किती केलं, प्रत्येक वेळाचेर व कम्युनिलिझमचं किंवा हां तो बीजेपी मरे तो येऊन तुगेले हे म्हणतलो खुरीच म्हणतलो तो यातल्यान तुका मारतलो असले जे पण ते फियर सायको हे जे म्हणता पण सायकोसिस हे तयार केल्या आणि ते तयार करून लोकांमध्ये घातल्या आणि ताजो परिणाम किती जातो की खरी मायनॉरिटी बद्दल खरी मायनॉरिटी बीजेपी बद्दल खरी एक व्हडलो क्वेश्चन मार्क आशिल्लो, पण तो क्वेश्चन मार्क आता उरूंक ना। फाटले तुम्ही सगळे रिझल्टही काढून पळयात, म्हणजे त्या ज्या तरेन समजा तो इतलो जर भंय आशिल्लो जाल्यार एक वटेच्यान मागीर असोय विषय येतालो की बाबा किदें करात, म्हणजे बीजेपी येवपाक जायना, हाऊ केला अजूनही, तुम्ही मोदीचो हाऊ करतात आणि लोकांना करत नसताना भिष्टयतात, मोदीचं आऊ करतात, तशाला बीजेपीन इनडायरेक्टली जर हांवें जर म्हणत जाल्यार काँग्रेसीन त्या वेळेचेर शिखांचे हत्याकांड जाल्ले आसा किंवा इतले करप्शन जाल्ले आसा, आमी मोठ्या प्रमाणात तो हाऊ करूंक जाय आणि त्या मायनॉरिटी बद्दल घालपाक जाय, बाबा चाललं किती ते म्हणून अनेक जाग्याचेर जे पण केलं फियर सायकोसिस हाऊ करतात। यू कांट, आणि जशी इलेक्टोरेट मॅच्युअर जाता दामूचे म्हणण्याप्रमाणे त्या इलेक्टोरेटाक त्या हाऊचा भय दिसतो ना, हाऊचा प्रश्न उठना, हाऊचा प्रश्न उठना, कित्याक आज लोक भुरगीं ना ते वाचता इन्फॉर्मेशन मेळटा एट द क्लिक ऑफ अ बटन इन्फॉर्मेशन इज अवेलेबल, कळना तुका इट इज काँग्रेस प्रोपगँड जायत, पूण हो फॅक्च्युअल जे सिट्युएशन आसा ते लोकांक खबर आसनी, द न्यूज पेपर्स आर देर, युअर इंटरनेट इज देर, एवरीथींग इज देर, सो तेजेर बेसीस केलें जायत तुवें, यू हॅव दॅट फियर सायकोसिस इज देर इन द पीपल, आनी आमी इलिटरेट स्टेट न्ही आमगेली टू से दॅट नो हाऊ हाऊ म्हणून, हा इज अ लिटल स्टेट, लोकांक समजता लोकांक जाणवी काय असा, ते जाणा बाबा हांगा कित चल्ले कित जाल्ले हेणे कित केल्ले, आनी गोंयांक आमी तेणे प्रोग्रेस आपल्या स्टेटीक केलो म्हणून ताका वोट घालतले हे विसरतो, आमी परिकरान आमी कित केला हे देड लास्ट वन इयर थ्री इवन तुम्ही म्हणतात की लोकसभा इलेक्शना टायमार सुद्धा येस जेव्हा दक्षिण गोयातले लोक वोटिंग करतले the parameter will be Parrikar's performance and not Modi's performance, yes that because BJP's performance it is BJP's performance in Goa, BJP in Goa BJP rule asni BJP naam kit kela khiyam ke dukla, what about the national factors, you are saying national factors won't be considered won't by the be considered voter. no they will not the be priority considered. Will be for the local factors clearly because he is a state leader for three different terms and he has done progress in his own state, आमगेल्या स्टेटी प्रोग्रेस झाला नाही, खंयची स्टेटी प्रोग्रेस झाला ना, ओनली बिहार अँड ओरिसा मे बी इन सम बॅकवर्ड स्टेट्स, अदर स्टेट्स एव्हरी स्टेट नॉट बी द पॅरामीटर, दॅट कॅनॉट बी, दॅट कॅनॉट टू मेक हिम द फेस, येस दॅट कॅनॉट बी द पॅरामीटर। आय जस्ट करेक्ट दोतोर, दोतोरान उदय म्हणताना म्हटलं की सरपंच 10 फाटी निवडून आयला लागला ही कॅन बी चीफ मिनिस्टर करपा, ही तशी गोष्ट ना, त्या सरपंचान कितलो डेव्हलपमेंट केला, सरपंच वो ताज्या खंयच्या तरी ग्रांटाचेर अवलंबून असा, कळ्ळें न्ही, कोण तरी ताका ग्रांट दितले आणि करतलो आणि ताणें आपले हातून कितले केले आणि वीथ हीज पॉप्युलरिटी, आणि सरपंच हो जर तितलो जर पॉप्युलर असा जाल्यार त्या मतदारसंघान उभं राहून आमदारही जावंक शकता, आणि जर तो आमदार झाला जाल्यार चीफ मिनिस्टर जातलो, कोणे काय म्हणू ना,
हांगा जो प्रश्न असा, यू आर डायरेक्टली सरपंचाची तुलना मोदी कडेन करतात. नरेंद्र मोदी हे एक असे व्यक्तिमत्व असा या देशाच्या पॉप्युलॅरिटीन खंयची तरी रँका. तू सोशल मिडियाचेर वच आणि फाल्यां हे घे ओपिनियन पोल घेतिल्लो असा, पोलाचेर द मोस्ट म्हणजे द मॅक्झिमम जर जाका वोटींग जर पडिल्लें असा पॉप्युलॅरिटीच्या संदर्भात, आणि देशाक जर फुडे जर कोण व्हरपाक सोदता जाका खंय तरी आयडियोलॉजी असा, निष्ठ असा, असो जर कोण मनीस असा, ते मोदीचे नाव आयले असा. वाळे बाबा एक गजल सांगात, ज्यांना ह्यो दोन कॉन्ट्रडिक्टरी व्ह्यूज आहात ते तांचे मेजर असा ते डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, वेरएज साहेब ते म्हणतात की फियर साय कसं हे जाऊ शकना. तुमकां दिसता की मोदीची जी एक मॅन ऑफ डेव्हलपमेंट म्हणून इमेज तयार केल्या ती इमेज गोंयकार इलेक्ट्रोरेटा मदीं क्लिक जातली काय अनाकलेत बाब सांगता तशें? बीजेपीची फाटली एक दोन अडेच वर्सांचे पर्फोमन्स आसतले लोकसभा इलेक्शना टायमार, ते बेजीस धरून इलेक्ट्रोरेट वोट करतली न्ही? जो यूथ वोटर असा ताका एग्रेसीव लिडर लागता, आणि जसो गोंयात मनोहर पर्रीकर असा तसो मोदी विल बी अ नॅशनल लिडर ज्याच्या कडे यूथ पळतलो असो आमकां एग्रेसीव लिडर जाय म्हणून, आणि दॅट वील बी अ व्हेरी फेवरेबल फॅक्टर फॉर बीजेपी. आता मायनॉरिटीच्या मनान भय असावे ते सगळे असतात, पण मॅक्झिमम आता व्हॉट अबाउट द यंग वोटर विद इन मायनॉरिटी? आय थिंक दे विल गो फॉर मोदी. इवन यंग वोटर विद इन मायनॉरिटी विल गो फॉर बिकॉज ही डिलिव्हर, इट्स डिलिव्हर. आणि तातून भीतर किती असा एज्युकेटेड क्लास असा. दोतोरान उदो म्हटले आता की कोण हे उरना म्हणून गोयची जनता, ते एज्युकेटेड क्लास हळूहळू उलोवंक लागले. आता फाटले पाच वर्षाचो इम्पॅक्ट पडटलो न्ही, म्हणजे जे काँग्रेसीचे जे सेंट्रलाक युपीए गव्हर्नमेंटाचे जे चल्ला, म्हणजे कोळसो जावं, मागीर ताजे 2G स्पेक्ट्रम जावं, मागीर आदर्श घोटाळो जावं, एवरी डे नाल्यार कितें नाल्यार कितें क्रॉपअप जायत आसा. कितें जाण इतलें येदें व्हडलें की लोक सामके अक्षरशा एक करप्शन न्ही एकच मिनिट, करप्शन एक पार्ट असा, त्याच बरोबर करप्शना बरोबर शी करप्शन एक वेळ तू डिलिव्हरी, हय डिलिव्हरी असा, पण त्याच बरोबर एक इंडिया एक भारत हो एक महासत्ता म्हणून जर तर तू पळयता जाल्यार अनेक विषय असा. कोण डिलिव्हर करपाक शकता? कोण डिलिव्हर करपाक शकता? कोण तरी चायना, एक चायना कोण तरी 19 किलोमीटरच्या भितर येता, थंय नॅक्सलेटाचे येदे व्हडले रेड कॉरिडॉर तयार जाता, सगळे मॅटर. आणि ह्या हातून भितर एक लक्षण आयल्ले असा लोकांक की जे युपीएचे गव्हर्नमेंट असा ते दुबळे गव्हर्नमेंट असा, थंय असे गव्हर्नमेंट जाय जे झडझडीत डिसिजन घेतले. एक गजल दामू म्हणतात ती म्हणजे, आणि इवन वाळवे सरान सांगल तशी की यंग इलेक्टोरेट थिंग्स डिफरंटली, तांकां पास्टा परस तांकां प्रेझेंट लागता, ते प्रेझेंट परफॉर्मन्स करता, आणि हू इज द पर्सन हू कॅन डिलिव्हर, मोर वरीड अबाउट फ्युचर, या अँड दे आर मोर वरीड अबाउट फ्युचर, आणि हू इज द वन हू कॅन डिलिव्हर. वेरएज दी फियर सायकोसिस फाटी उरता आणि डिलिव्हर कोण करपाक शकता ही प्रायोरिटी आता. दॅट पॉसिबिलिटी इज देअर. आणि दुसरी पॉसिबिलिटी असा, बिकॉज ऑफ दिस फॅक्टर दॅट इज कमिंग इन नाव, रिजनल फोर्सेस विल स्ट्रेंथन, रिजनल फोर्स विल स्ट्रेंथन, अँड देर इज अ पॉसिबिलिटी दॅट अ रिजनल ग्रुप ऑल्सो मेट कम अप फॉर द नेक्स्ट इलेक्शन, द थर्ड फोर्स. दिस यू कॅनॉट अवॉइड बिकॉज आयज पण इंडिया चालला, रिजनल पार्टीज आर रुलिंग एव्हरीवेअर. इफ दोज रिजनल पार्टीज डिसाईड that they will also form a third force, that possibility is there. Then Modi factor, where does it go? Modi factor will not have an impact if that force is born. And there's likelihood because of the emergence of this fundamentalist thing of the where the regressive step has been taken by the BJP. I call it a regressive step. Advani was an enlightened ruler. Vajpayee likewise. See, he was acceptable face of the BJP. Like Parikar was acceptable to us. But as far as Modi is concerned, those, you know, you have pulled back. There is discomfort. Yes, there's discomfort. You can't take the discomfort away. Yes. See, it is already felt in Nitish is feeling it. Yeah. We are there. Now, how do you read this? This is a fact. This is a fact. It's a fact of fact. That Modi doesn't have that pain party. Yes, yes. Acceptability. No, not when, when will he get it? Yeah. When will he get it? Ji Vajpayee kadan ashilli jai. Khuit jai. Oye, okay, NDA. Yes. Tancha eka stitcher achir tayar zali. Nii. Ti NDA chi carry forward garpa chi stitcher Modi kadan na. Nii. हो मुद्दो असा तो अजिबात नाही बीन तातून भीतर. आम्ही जेव्हा उलयतात पळय न्ही, नरेंद्र मोदीच्या व्यक्तिमत्वाचे विकासाचे आणि त्याचबरोबर पॉप्युलरिटीचे उलयतात. हे सगळे उलयताना एक पॉईंट लक्षात येऊ असा की नितीश कुमार म्हणा किंवा आणि किती म्हणा, आमकां एक खबर असा. आम्ही एक साधे उदाहरण घेऊ, सरपंचाचे घेतले म्हणून म्हणतात, जो कोण मागीर बीजेपीच्या मंत्रिमंडळान येतात, समजा मनोहर पर्रीकाराच्या मंत्रिमंडळान आयलो आणि ताका जाय तसे लुटूंक मेळ्ळे ना किंवा ताका जाय तसे झाले ना, न्ही शेवटचे एक कारण असता, बीजेपी कॉम्युनल म्हटले गेलो भायर, कळ्ळें न्ही? मागीर तो प्रेसाक येता आनी भायर येवन इलेक्ट्रॉनिक मिडिया आनी प्रिंट मिडिया कितले सांगता की बिकॉज हे बीजेपी इज कॉम्युनल, आय एम जस्ट हे.